आधार घेऊन अनेक लोकांनी टीका टिप्पणी केलेली आहे। अनेकांनी स्वागतही केलेले आहे। टीका करणाऱ्यांपेक्षा स्वागत करणाऱ्यांची संख्या जास्त आहे। त्यावर पोलिसांनी समजून घ्यावं की आपल्याबद्दलचे लोकांची काय प्रतिमा आहे। एखाद्या माणसावर तुम्ही काही कारण नसताना तुरुंगात टाकाल डॉक्टर देशमुखांच्या केसमध्ये लागलेला जो निकाल आहे त्या निकालात स्पष्टपणे म्हटलेले असा गुन्हा घडलेला नाही, तक्रार खोटी आहे आणि खोटी तक्रार दाखल करणाऱ्याविरुद्ध शासनाने कारवाई करावी। हे एकदा झालं, घरकुल घोटाळ्यामध्ये तुम्ही तुम्हाला पुरावेच दिलेले आहेत काय की त्यांच्याच मुख्याधिकाऱ्याने मला पत्र पाठवले की असा घोटाळा झालेला नाही। माझ्याकडे असे 113 गावांबद्दल तक्रार आलेल्या होत्या, बघा ना 113 माझ्या दौऱ्यामध्ये 134 पैकी, की आमच्या गावातल्या या मुलांना 2 महिने तुरुंगात चढवलं काही कारण नसताना। काय आता त्याच्यावर कायदेशीर काय इलाज करायचा आहे तो आमचा सुरू आहे। माझं वाक्य ऐकून घ्या, सुरू आहे। कायदेशीर प्रक्रिया आता शेवटच्या स्टेजवर आहे। काय विल टेक्स हिज ओन वे, काय कायदा त्याचं काम करेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो।